सोशल मीडियावर दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि पसरवली जाणारी अश्लीलता पोलिसांनी वेळीच गांभीर्यानं घेतली असती तर राजगुरुनगरमध्ये घडलेली भयानक घटना घडली नसती. धावत्या बसमध्ये एका 17 वर्षीय तरुणाची नाहक हत्या करण्यात आली. काय झाला नेमका प्रकार पाहूया. पुण्याचं बिहार होऊ लागले का? दिवसा ढवळ्या बसमध्ये होत आहेत हत्या. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे गेला का तरुणाचा बळी? पुण्याजवळ खेडमध्ये धावत्या बसमध्ये श्रीनाथ खेसे या 17 वर्षांच्या तरुणाची कोयत्यानं वार करून हत्या करण्यात आली. आरोपी अजित कान्हूरकर याचे श्रीनाथ खेसेच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. तिच्याशी त्याला विवाह करायचा होता. पुण्यामध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या या दोघांच्या भेटीगाठीही सुरू झाल्या. मात्र खेसे कुटुंबियांनी या लग्नाला नकार दिला. मग चौताळलेले अजितनं श्रीनाथच्या बहिणीचे अश्लील फोटो आणि खासगी मजकूर फेसबुकवर पोस्ट केले. इथं वादाची पहिली ठिणगी पडली. हा मैताची बहीण आहे, तिच्याबरोबर तिच्या सोबत या आरोपीचं लग्न लावून द्यावं अशी त्याची इच्छा होती आणि त्याच्यातून चिडून जाऊन त्याने हा प्रकार केलेला आहे. सध्या या आरोपीच्या शोधासाठी आम्ही 4 पथकं हद्दीमध्ये रवाना केलेली आहेत. आरोपीचा शोध चालू आहे. श्रीनाथच्या बहिणीनं याची तक्रार 8 जूनला खेड पोलीस स्थानकात केली. मग अजितचा पारा चांगलाच चढला. सकाळी फेसबुकवर माफ कर दो भाई लो, बहुत तडपा हूँ, मेरी तरफ से भी सोच लो, उसको भी तडपना चाहिए असा मजकूर टाकून अजित सकाळी 7 वाजताच्या दावडी बसमध्ये श्रीनाथच्या मागोमाग चढला. बस धावायला लागताच अजितनं संधी साधून श्रीनाथवर कोयत्याचे वार करून त्याचा खून केला. कोलेगाव एसटी बसमध्ये या गुन्ह्यातील आरोपी बसमध्ये बसून आला. दरम्यान खेसे वस्ती या ठिकाणी हा मयत जो आहे श्रीनाथ खेसे हा गाडीमध्ये बसला. गाडीमध्ये बसल्यानंतर या आरोपीने त्याच्यावरती कोयत्याच्या साह्याने हल्ला केला आणि त्या डोक्यात वार करून त्या ठिकाणी त्याचा एसटीमध्येच खून केलेला आहे. हत्येनंतर मृतदेहासह बस खेड पोलीस स्थानकात आणण्यात आली. त्यानंतर तिथं तणावाचं वातावरण तयार झालं. 8 जूनला केलेल्या तक्रारीनंतरही पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आलाय. 8 दिवस जर कंप्लेट देऊन झाले ते उबाळे आणि सावंत आमच्याकडे आमकम म्हणते ते जामीनदार का जामदार कोण आहे ते आहे. मग ह्यांचं काम नव्हतं का ते जाणं? ते जर आज गेले असते किंवा त्याला काल परवा अटक केला असता तर आज त्याला आमचा भाऊ हा मृत्युमुखी पडला नसता. पोलिसांनी जर कारवाई केली असती तर हे काही घडत नसतंच. याला सर्वस्वी जबाबदार पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशननी जर योग्य दखल घेतली असती, त्याला बोलवलं असतं, समोर झालं असतं, गाव पातळीवर तंटामुक्ती अध्यक्ष पाहुणे रावळे आहेत, हे ते यांच्याशी चर्चा विनिमय करून पोलिसांनी तसा काहीच प्रकार केलेला नाही. मग ही कंप्लेंट नोंदवते आम्ही पोलिसांचा आसरा करतो. पोलिसांनी संरक्षण द्यायला पाहिजे ना, हे पोलिसांनी दिले ना. अजित फरार झालाय. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी 4 पथकं रवाना केली आहेत. प्रेमात सर्व काही माफ असतं असं म्हटलं जातं, पण प्रेमात कुणाची हत्या करणं अजिबात माफ नसतं. दिवसेंदिवस खेड तालुक्यामध्ये अशा घटना देखील वाढत चालली आहे. त्यामुळे आता संबंधित जे नातेवाईक आहेत मृतांचे, त्यांनी मात्र हा सर्व ठपका पोलिसांवरती ठेवलेला आहे. आता पोलीस या घटनेचा कसा तपास करतात आणि या ज्या संबंधित आरोपी आहे त्याला कशा पद्धतीने अटक करतात आणि ह्या घटनेला न्याय कसा देतात हे पुढील काळामध्ये पाहावे लागणार आहे. साडी डोबे, जिमड्या, खेड, पुणे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.